जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या साहित्याची सरपंचाकडून परस्पर विक्री करण्यात आली. उपसरपंच व गावकऱ्यांची सरपंच व शाळा समिती अध्यक्ष यांच्यावर कारवाईची मागणी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टापरेवाडीची जुनी इमारत 3 खोल्यांची होती व सदर इमारत धोकादायक असल्याने ती इमारत रीतसर नियमानुसार मूल्यमापन करून आणि ग्रामसभेमध्ये सदर विषयाचा ठराव मंजूर करून आणि सरपंच बॉडीमध्ये सदर ठराव घेऊन आणि रीतसर सदर जुन्या इमारतीचा जाहीर लिलाव पद्धत अवलंब करून व जो कोणी जास्तीची बोली लावेल त्याप्रमाणे ग्रामपंचायत प्रोसिडिंग बुकला त्याची रीतसर नोंद करून ठेवणे गरजेचे असताना सरपंच यांनी स्वतःच्या पदाचा अधिकाराचा गैरवापर करून प्रशासन व शासन यांची दिशाभूल करून जुन्या इमारतीच्या मटेरियलची अंदाजे 1.5 लाख रुपये रक्कम परस्पर लुटली आहे असे निवेदन देऊन पुढील कारवाई लवकरात लवकर करण्याची मागणी अशी मागणी टापरेवाडी येथील उपसरपंच व सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे. काय सांगताल, काय तुमच्या गावामध्ये झालेली शाळा गायब झालेली आहे, काय सांगताल आता, तुमचं काय म्हणणं आहे? मी सवलता विकास टापरे, मुक्काम पोस्ट टापरेवाडी तालुका भोरगावची उपसरपंच असून आता माझं एकच सांगणं आहे की टापरेवाडी गावात जी प्राथमिक शाळा होती त्याच्या 3 खोल्या होत्या, त्या 3 खोल्यांची मोडकळीस आलेल्या असून त्याची तिथसर आम्ही पाडण्यासाठी मंजुरी घेतली होती, परंतु सरपंच यांनी त्याची कोणतीही कुणालाही पूर्ण कल्पना न देता किंवा दवंडी किंवा ते आपले कायदेशीर कोणतीही कारवाई न करता स्वतःच्या मताने त्यांनी ते पाडून त्याचे विल्हेवाट लावलेले आहे. तर ह्यासाठी माझं एकच सांगणं आहे की त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी. मग काय सांगताल, काय तुमच्या शाळेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, नेमकं प्रकरण काय होतं आणि आता तुमची मागणी काय असणार? शाळेबद्दल थोडक्यात तुम्हाला अशी माहिती देतो, ही शाळा जी आहे ती टापेवडीच्या ग्रामस्थांनी वर्गणी काढून स्वखुशीने वर्गणी काढून 1972 दुष्काळामध्ये कासा योजनेअंतर्गत गावच्या सहकार्यातून ही बांधण्यात आली. 1972 ते आता 2023 पर्यंत ही शाळा चालू होती, परंतु गेल्या 2 वर्षापासून शाळेची कंडिशन खराब झाल्यामुळं आणि धोका निर्माण झाल्यामुळे ही शाळा पाडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे शाळेची पाडण्याची परमिशन जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकाऱ्यांनी यांना देण्यात आली. पुढे जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आहे आणि मुंबईचा, त्यानुसार रीतसर जी काही प्रक्रिया असते ऑफिशियल प्रशासकीय प्रक्रिया ती पार न पाडता ग्रामसभेमध्ये कुठलाही ठराव न घेता आणि त्याचप्रमाणे मासिक सभेमध्ये ग्रामपंचायत बोर्डीचा कुठलाही ठराव न घेता जुलैच्या साधारणतः 13 ते 15 तारखेच्या दरम्यान अचानक ही शाळा गायब झाली. या शाळेचं जे मटेरियल होतं त्याच्यामध्ये भरीव दगडी होत्या, त्याच्यानंतर त्या शाळेच्या चौकटी होत्या, दरवाजे होते, खिडक्या होत्या लोखंडी, वरती सागवानी वासे होते, तीर होते आणि इतर जे काही मटेरियल होतं हे सगळं मटेरियल त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना देऊन टाकलं. आणि ह्याबाबत कोणी विचार नाही केले तर आम्हाला तुम्हाला काय करायची ते करा, आम्ही काही तुम्हाला सांगणार नाही, आम्ही करतोय ते बरोबर आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली. परंतु ह्याच्या मागं ग्रामस्थांची जी भावना त्याच्यामध्ये गुंतली की आम्ही स्वतःच्या खर्चाने ही शाळा बांधली होती, पुढे नवीन शाळेची मंजुरी घेण्यासाठी ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आणि जिल्हा परिषदेने त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर ह्या शाळेला निधी मिळायला लागला, म्हणून हे दुसऱ्या 2 खोल्या बांधल्या आणि ती शाळा पाडायला झाली होती. म्हणून त्याचा रिसर्च निलाव करून ज्यांना जास्त बोलतील लोक त्यांना ती देणं अपेक्षित होतं. तसं न करता गावचा आणि ग्रामपंचायतीचा मोठा नुकसान केलं आणि हे पैसे त्या पत्रामध्ये दिलं होतं की ह्यातली ठराविक रक्कम तुम्ही गटविकास अधिकाऱ्याकडे जमा करायची, बाकी गावचा जो सोनिधीचा त्यांचा अकाउंट आहे पीडीसी बँकेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ती जमा करायला पाहिजे होती. तसं न करता एकही रुपया जमा न करता परस्पर विल्हेवाट लावून संपूर्ण मतदार ग्रामस्थ महिला मंडळ सर्वांना नाराज केलेला आहे, तिथं शिकणारी मुलं सुद्धा नाराज झालेली आहे, अशा पद्धतीचा सगळा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. नाव सांगा तुमचं? माझं नाव कृष्णा लक्ष्मण टाकरे. काय होईल?